राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे सर वीस तारीख जवळ येते जरंगे पाटील यांनी अल्टिमेटम दिला होता आत्ता जे परिस्थिती आहे त्यावरून वीसपर्यंत आरक्षण मिळणं शक्य नाही ओबीसी नेत्यांची काय भूमिका नाही नाही आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून फार स्पष्ट आहे ज्याला सरकारने सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यांनी सांगितलं की की कुठं आतापर्यंतसुद्धा मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो की आणखी कुठलेही मंत्री असो वारंवार स्पष्ट सांगतात की कुठल्याही प्रसिद्ध ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजाला भीती निर्माण करण्याचं काही कारण मला वाटत नाही पण तरीसुद्धा सरकार कुठल्याही वेळेस त्यांच्या दबावाखाली येऊन उलटा काही ये निर्णय घेऊ घेऊ शकते असं जर आम्हाला त्या दिवशी वाटेल म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये परवाच आता नांदेडला मेळावा आमचा झाला पंढरपूरला झाला आता उद्या बीडला आहे आणि अशा आम्ही आम्हीसुद्धा आमच्या लोकांना हिंमत देण्याकरता या मेळाव्यांचं आयोजन करतो आहे आणि त्यासोबतच आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही समाज जागृती ज्याला आपण म्हणू शकतो तेसुद्धा करण्याचं काम आम्ही लोक करत आहोत वीजपासनं मुंबईतील आंदोलनासाठी जनांगे पाटील सज्ज आहे ओबीसी नेत्यांनी आवाहन केलं होतं की के आम्ही पण आंदोलन करणार असा होता काय भूमिका बदलली का तीच भूमिका आहे भूमिका तीच आहे आम्ही वेट अँड वॉच मध्ये आहो ना की हे शेवटपर्यंत जातात का त्यांचं आंदोलन होते का मुंबईमध्ये ते जर करतील तर आम्ही त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन करू त्याच्यामध्ये काहीही नाही पण आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू त्याला कुठल्याही प्रकारे धक्का लागू देणार नाही हे आम्ही सर्व ओबीसी नेत्यांनी ने ठरवलेलं आहे मागासवर्गीय आयोग पंधरा तारखेपासून सर्वेक्षण सुरू करणार आहे कसं बघतं याच्याकडे कारण की सर्वेक्षण सुरू करून तो रिपोर्ट दिला जाणार आहे अहो सर्वेक्षण करून रिपोर्ट तयार करायला कमीत कमी सहा ते एक सहा महिने ते एक वर्ष लागत असते एवढ्या दिवसामध्ये होऊ शकत नाही कुठलीही रिसर्च इन्स्टिट्यूट असो काय असो अन्यथा हे सर्व न्यायालयीन प्रकरण जाणार आहे आणि आम्ही वारंवार वारंवार आपल्या वार वार मा माध्यमातून आणि सरकारला पत्र देऊनसुद्धा कळवलेलं की यावेळेस मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करताना फक्त फक्त आणि फक्त मराठा जातीच्याच लोकांचा अभ्यास करावा आणि त्यांचीच लोकसंख्या प्रसिद्ध करावी मराठा समाजामध्ये आतापर्यंत याच्याप्रमाणे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवापाटी लेवापा लेवा, पाटे, लेवा, पाटे, लेवा, पाटे, लेवा पाटे। हे जे सात जाती घेतात त्या घेऊ नये कारण त्या सहा जाती ऑलरेडी सीमध्ये आहे ज्या जाती सीमध्ये आहे त्या जातीचा समावेश करून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यात येऊ नये या भूमिकेवर आम्ही ठाम तुम्हाला वाटतं की सरकार म्हणते की पाच सहा दिवसात सर्वेक्षण करून रिपोर्ट सादर करणार मागासवर्गी शक्य शक्य आहे सगळं अहो रिसर्च संशोधन कशाला म्हणतात संशोधन जर पाच आणि सहा दिवसामध्ये झालं असतं अॅनालायसिस टॅब्युलेशन काय असे असतं का कोणी सरकार म्हणणार आहे कमीत कमी एक वर्ष त्याला लागतं एका एक वर्षाच्या पहिले तपासणी होऊ शकत नाही आणि तपासले पण सिद्ध होऊ शकत नाही पाटील यांची मागणी मान्य होण्यासाठी एक वर्ष लागेल अजून नक्कीच नक्कीच नाही पण त्यांच्या मागणीचा आणि मागासले पण सिद्ध करण्याचा मला तरी वाटते काही संबंध नाही आहे कारण सरकारने सरळ सांगितलं की आम्ही ओबीसी समाजातून आरक्षण देणार नाही मग आता त्यांना कुठलं आरक्षण द्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे त्यांचंही भांडण सरकारसोबत आहे आमचंही भांडण सरकारसोबत आहे आता सरकार काय निर्णय घेते त्याच्यावरती सर्वात लक्ष लागून लागू नये प्रश्न आगामी काळात निवडणुका आहे लोकसभेच्या निवडणुका लो, जवळ आलेल्या आहे त्यानंतर विधानसभेच्या लागणार ओबीसी मराठा भांडणाचा या निवडणुकांवर परिणाम होईल का काय वाटतं नाही परिणाम फारसा होणार नाही हे बघा अशा प्रकारचे आंदोलनं सातत्याने यापूर्वीसुद्धा सुरू राहिलेले आहे भविष्यामध्ये सुरू राहतील निवडणूक जेव्हा लागते तेव्हा निवडणुकीच्या वेळेत जे चित्र राहतात त्यावेळेस त्याचा परिणाम निवडणुकीवर होत असतो निवडणुकीपर्यंत हे दोन्ही आंदोलन कुठे थांबतात यानंतर त्याच्यावरती आम्ही वक्तव्य करू शकतो कॅमेरामॅन सचिन सयामचं गजानन माटे टी व्ही नाईन मराठी ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं